ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची दाहकता पुढील काही दिवसांमध्ये कळेल, त्यामुळे आजपासूनच आपल्याला या संदर्भात खबरदारी घ्यावी लागणार आहे. यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मित्र हो आज रात्री 11 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष सेलिब्रिटीसाठी नागरिकांना संयम पाळावा लागणार आहे, कारण रात्री 11 नंतर नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केलेली आहे. मित्र हो, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी या खबरदारीच्या उपाययोजनासाठी बैठक घेतली होती. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे मित्र हो. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्यपूर्व देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्याच्या नंतर 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तसेच इतर देशांमधून सुद्धा येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची 5व्या व 6व्या दिवशी कोरोनाची चाचणी केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महानगरपालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेले आहेत. त्याचबरोबर मित्र हो, बाहेर देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिका मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. युरोपीय देश मध्यपूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपी किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर मित्र हो, युरोप आणि मध्यपूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्याची माहिती सुद्धा त्यांना देणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अशी होती मित्र आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.